औरंगाबाद येथे एसटीबंदचा परिणाम पाहायला मिळतोय. सकाळपासूनच औरंगाबाद आगारातून एकही बस बाहेर पडलेली नाही, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. पगारवाढीच्या मागणीसाठी इंटक या संघटनेकडनं आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. आज राज्यातील एसटी महामंडळाचे सर्व डेपोवर चक्काजाम आंदोलन सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांचे निश्चितपणे हाल होत आहे. आपण औरंगाबाद बसस्थानकावर उभा आहोत, औरंगाबादवर आपण पाहू शकतोय बसेस पूर्णपणे आज बसस्थानकात उभे आहेत. औरंगाबादमध्ये बंदचा 100% प्रभाव दिसतोय. सकाळपासून या डेपोमधनं एकही बस बाहेर गेलेली नाही, त्यामुळे प्रवाशी पूर्णतः ताटकळलेले आहे. आपल्यासोबत इंटकचे काही सदस्य आहेत, आपण त्यांना विचारूया की कशासाठी आज ही सगळा बंद ते पुकारत आहेत, नक्की काय त्यांचं म्हणणं आहे. आज राज्यव्यापी बंद आहे, चक्का जाम सुरू आहे, कशासाठी करताय? पगारवाढ हे एकमेव कारण आहे? एसटी कर्मचाऱ्याला रात्रंदिवस मेहनत करावं लागते, ह्या मेहनतीचं फळ म्हणजे आम्हाला जो पगार कमी आहे. एमएससीबीला जसा 25% पगार वाढ मिळालेली आहे, तसे एसटीच्या ड्रायव्हर कंडक्टर जे मेहनत करतात त्यांना सुद्धा 25% पगार वाढ मिळायला पाहिजे. त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे. पगारवाढीसाठी इंटक या संघटनेचं आंदोलन सुरू आहे, मात्र यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आपण प्रवासी आहात, सकाळपासून बससाठी वाट बघतायत, काय अवस्था काय पाहायला मिळतं? नाही सर, आज बस तर नाही आहे सर, पण जायची इमर्जन्सी आहे सर आम्हाला. सर याच्याबद्दल मी व्हायला नको. तुम्ही प्रवासी आहात, सकाळपासून मला इथे उभे दिसतात. मी प्रवासी नाही सर, मी कुरिअरवाला आहे सर. माझं सगळं काम या एसटीवरच आहे सर. सकाळपासून सर मी एसटीसाठी वाट बघतोय, पण सकाळपासून कुठल्याच प्रकारची सहाय मिळत नाहीये सर. कर्मचाऱ्याकडून सुद्धा नाही मिळत आणि डेपो मॅनेजरकडून नाही मिळत आहे. चार वेळेस सर चक्कर मारली डेपो मॅनेजरकडे जायला, की तेही बोलायला तयार नाही सर कुठल्याच प्रकारची. मी कंटिन्यू 4 दिवसाचा पास काढून प्रवास करतो सर याच्याकडे. पगारवाढीसाठी कर्मचारी आंदोलन करताय, मात्र याचा मोठा फटका प्रवाशांनाही बसतोय आणि एसटीशी संबंधित व्यावसायिकांनाही बसतोय. त्यामुळे आंदोलन करणं निश्चितच योग्य आहे, मात्र किमान प्रवाशांना याचा मोठा फटका बसू नये एवढी दक्षता या कर्मचाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.